मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे भारत विरोधी आंतरराष्ट्रीय तुकडे गँग सक्रिय झाली. समाजात दरी निर्माण करून देशाची एकता कमकुवत करत दंगली घडवणं हा या तुकडे गँगचा उद्देश आहे. दिल्ली शेतकरी आंदोलन प्रकरणी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी उतरवून तुकडे गँग हे षडयंत्र रचते यावरचाच आमचा हा विशेष वृत्तांत. दिल्ली शेतकरी आंदोलनाचं राजकारण आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाची वादात उडी. रिहानाला दिल्ली शेतकरी आंदोलन कितपत माहीत? रिहानाला खरंच शेतकरी कळवळा? की प्रसिद्धीसाठी रिहानाची तुकडे गँगशी हात मिळवणी? चक्रावलात ना. प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असलेली पॉप सिंगर रिहाना आणि शेतकरी आंदोलनाची दृश्य पाठोपाठ कशी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ट्विटरवर 10 कोटींहून अधिक फॉलोअर असलेली आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहाना, मात्र भारताचा तिचा दुरूनही संबंध नाही, तरी सुद्धा तिनं दिल्ली शेतकरी आंदोलन वादा ट्विट करून उडी घेतलीय. भारतातल्या शेतकरी आंदोलनात रिहानाचं काय काम, हा प्रश्नच आहे. दिल्ली शेतकरी आंदोलनात फेक न्यूज गँग सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत बदनामीची मोहीम राबवणारी गँगही सहभागी आहे. पॉप स्टार रिहाना सोशल मीडियावर भारत विरोधी मोहिमेचा चेहरा बनलीय का, हा प्रश्न आहे. रिहानानं दिल्ली शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. आंदोलनामुळे बंद केलेल्या स्थानिक इंटरनेटची निंदा केलीय. रिहानानं आपल्या ट्विटर हँडलवर एक सपोर्ट शेअर केलाय. सोबतच हॅशटॅग सहित तिनं ट्विटही केलंय. भारत आणि शेतकरी आंदोलनाबाबत काहीच माहीत नसलेली रिहाना प्रसिद्धी कशी मिळवायची हे मात्र उत्तम प्रकारे जाणते. रिहानाला खरंच भारतातील शेतकऱ्यांच्या समस्या माहीत आहेत का, हा प्रश्न आहे. यावर कंगना रनौतनं रिहानाला ट्विट करून उत्तर दिलंय. कोणीही याबाबत बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर अतिरेकी आहेत जे भारताला तोडायचा प्रयत्न करतात. कारण चीन आपल्या विखुरलेल्या देशावर कब्जा करू शकेल आणि अमेरिकेप्रमाणे चीनी वसाहत बनवू शकेल. तुम्ही मूर्खासारखे बसा, आम्ही आमचा देश असा नाही विकणार जसं तुम्ही डमी लोक करता. खासदार मनोज तिवारी यांनीही ट्विटरद्वारे रिहानावरती टीका केलीय. तर स्वरा भास्कर, प्रशांत भूषण यांनी रिहानाच्या ट्विटला रिट्विट केलंय. शेतकरी आंदोलन ट्विटमुळे रिहानाला चांगलीच प्रसिद्धी मिळतीये. तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढतीये. त्यामुळे रिहानाला जे हवं होतं ते मिळालंय. मात्र ती भारत विरोधी अपप्रचार मोहिमेचा भाग का बनली, हा प्रश्न कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. नारळी खोबळीच्या बागा म्हणजे